आणि एक महत्त्वाची अपडेट येते शेवगावमधल्या दगडफेक प्रकरणी. या प्रकरणात 29 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 150 पेक्षा जास्त आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नगरच्या शेवगावमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान हिंसक घटना शनिवारी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. काहींना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी 29 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या पोलीस कोठडी दरम्यान या आरोपींकडून काय माहिती मिळते यावरून ह्या संपूर्ण प्रकरणाला नेमकं कोण जबाबदार होतं, हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला होता का, यामागे काही षडयंत्र होतं का, या संदर्भातला तपास पोलीस करू शकणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.